मित्रांनो तुम्ही मुघल राजघराण्यातील सलीम अनारकलीची प्रेमकथा तर ऐकली असेल पण त्याच तोडीची आणखी एक प्रेमकथा होती ती म्हणजे औरंगजेब आणि हिराबाईची मित्रांनो या व्हिडिओत मी तुम्हाला औरंगजेबच्या खाजगी आयुष्याबद्दल ज्या गोष्टी सांगणार आहेत त्या ऐकून तुम्हाला कदाचित आश्चर्याचा धक्काच बसेल साधारणत जनमानसात औरंगजेबाची जी प्रतिमा आहे ती अशी आहे की सतत कुराणचं पठण करणारा टोप्या विणीत विणीत राज्य कारभार हाकणारा साध्या चटईवर झोपणारा भावनाशून्य रक्त पिपासू धर्मांध संगीत आणि गायनाचा दुश्मन अतिशय क्रूर असा सत्तेला चिकटून राहिलेला एक युद्धखोर बादशहा औरंगजेब कुणावर मनापासून प्रेम करू शकतो आणि कुठल्या मुलीच्या मागं प्रेमवेडा होऊन फिरू शकतो ही कल्पनाही करणं आपल्याला अशक्य गोष्ट वाटतं पण ही एक वस्तुस्थिती होती की औरंगजेब एका मुलीच्या प्रेमात इतका बुडाला होता की तो तिच्यासाठी संगीताचा दुश्मन समजला जाणारा औरंगजेब त्या मुलीसाठी विणा वाजवायचा एवढंच नव्हे तर तिच्या आग्रहाखातर तो दारू प्यायलाही तयार झाला होता आणि जीव द्यायलाही तयार झाला होता औरंगजेबची ही प्रेम कहाणी सुरू झाली साधारणत सोळाशे छत्तीसच्या आसपास त्यावेळी शहजादा औरंगजेब साधारणत वीस बावीस वर्षांचा युवक होता मुघल घराण्यात राजकुमारांना प्रशासकीय अनुभव येण्यासाठी मोठ्या मोठ्या प्रांतांचे सुभेदार म्हणून नेमण्याची प्रथा होती औरंगजेबलाही दख्खनचा सुभेदार म्हणून नेमणूक झाली औरंगजेबचा काफिला दिल्लीवरून दख्खनकडे निघाला रस्त्यात सध्याच्या मध्य प्रदेशमध्ये असणार शहर बुरहाणपूर होतं बुरहाणपूरला औरंगजेबची मावशी आणि काका राहत होते औरंगजेबचे काका मीर खलील हे बुरहाणपूरचे सुभेदार होते औरंगजेबच्या काकांचा म्हणजे मीर खलीचा स्वभाव जरा रंगीला होता त्यांनी बुरहाणपूरला एक सुंदर असा महाल बांधला होता त्या महालाभोवती एक फार मोठा शाही बगीचा लावला होता त्या बगिचात अहू खाना म्हणजेच मृगशाळाही तयार केली होती त्या बागेमध्ये अनेक जातींची हरणं मोर आणि इतर रंगीत पक्षी सोडले गेले होते विविध सुगंधी फुलझाडं आणि आने अनेक फळांची झाडं त्या बागेत लावली गेली होती बुरहाणपूरची ही शाही बाग आपल्या सुंदरतेसाठी सर्वत्र प्रसिद्ध होती औरंगजेबनं काही दिवस बुरहाणपूरला मुक्काम करून त्या शाही राजमहालात आणि त्या बागेत काही काळ व्यतीत करायचं ठरवलं मावशी आणि काकानं औरंगजेबचं मोठ्या प्रेमानं स्वागत केलं औरंगजेबचा मुक्काम सुरू झाल्यानंतर साधारणत दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसाची गोष्ट होती औरंगजेब सकाळी बागेत एकटाच फिरत होता त्यावेळी अतिशय सुंदर अशी हिराबाई त्या बागेमध्ये जुईची फुलं तोडीत होती जुईची फुलं तोडताना हातात फांदी घेऊन आपल्या सुरेल आवाजात ती गाणंही गुणगुणत होती त्या स्वर्गीय आवाजानं औरंगजेब मंत्रमुग्ध झाला त्या सुंदर हिराबाईनं वळून औरंगजेबाकडे पाहिलं आणि औरंगजेबासाठी संपूर्ण जग जागीच थांबलं पहिल्या नजरेचं प्रेम म्हणतात ना ते झालं हिराबाईचं सौंदर्य औरंगजेबाला सहनच झालं नाही आणि तो जागीच बेशुद्ध पडला हिराबाई उर्फ झैनाबादी महल मीर खलीलच्या जनान्यातील एक गुलाम मुलगी होती ती अतिशय सुंदर होती आणि उत्कृष्ट गायिका होती गायन आणि सुंदरतेसोबतच ती एक उत्कृष्ट नर्तिका सुद्धा होती हिराबाई औरंगजेबचा मावस भाऊ सैफ खान याची आवडती रखेल होती सैफ खान अतिशय गरम डोक्याचा माणूस होता औरंगजेबाचं मन हिराबाईवर आलं होतं औरंगजेबाने आपली इच्छा आपल्या विश्वासू साथीदाराला मुर्शीद कुली खानला सांगितलं आणि त्याला सैफ खानकडून हिराबाईची मागणी करण्यासाठी पाठवलं जर सैफन हिराबाईला गोडी गुलाबीनं दिलं नाही तर सैफचा खून सुद्धा करून तिला हस्तगत करण्याची योजना औरंगजेबनं बनवली होती इतका औरंगजेब हिराबाईसाठी पागल झाला होता सैफ खानला आपल्या भावाची म्हणजे औरंगजेबची ही मागणी आवडली नाही हिराबाईला औरंगजेबाच्या हवाली करण्याची त्याची बिलकुल इच्छा नव्हती पण तो उघडपणे मुघल साम्राज्याच्या शहजाद्याला नाही सुद्धा म्हणू शकत नव्हता म्हणून त्यानं एक विचित्र अट औरंगजेबासमोर मांडली आणि ही अट सुद्धा त्यानं स्वतःच्या आईतर्फे औरंगजेबाकडे मांडली ही अट अशी होती की जर औरंगजेबाला हिराबाई पाहिजे असेल तर औरंगजेबानं त्याची बायको दिलशार बेगम किंवा त्याची सर्वात आवडती रखेल चत्तरबाई या दोघींपैकी एकेला सईफ खानच्या हवाली करावं सईफ खानच्या मते औरंगजेबाचं स्वतःच्या सुंदर बायको दिलशार बेगमवर आणि जनान्यातल्या सर्वात सुंदर चत्तरबाईवर दोघींवरही खूप प्रेम आहे त्या दोघींपैकी एकीलाही देण्यासाठी शहजादा तयार होणार नाही आणि त्यामुळं आपल्याला हिराबाई द्यावी लागणार नाही औरंगजेबच्या मावशीनं भीत भीत सैफ खानचा हा निरोप औरंगजेबला कळवला पण सैफ खानच्या अपेक्षेच्या उलटच झालं ही अट औरंगजेबाच्या समोर ठेवताच औरंगजेबानं चटकन आपल्या मावशीला सांगितलं की जर सैफ खानला पाहिजे असेल तर मी माझी बायको दिलशार बेगम आणि चत्तरबाई या दोघींनाही हिराबाईच्या बदल्यात देण्यासाठी तयार आहे आणि आत्ताच तू या दोघींनाही घेऊन जा आणि हिराबाईला माझ्याकडे लवकरात लवकर पाठवून दे पण औरंगजेबाच्या मावशीनं दिलशार बेगमला घेतलं नाही तिनं चत्तरबाईला घेतलं आणि ती चत्तरबाईला घेऊन सईफ खान जवळ गेली आता सैफ खानचा नायलाज झाला होता आणि त्याला नायलाजानं औरंगजेबकडे हिराबाईला पाठवावं लागलं औरंगजेब हिराबाईच्या प्रेमात अखंड बुडाला होता हिराबाईला घेऊन तो औरंगाबादला गेला मित्रांनो ही फारच कमी लोकांना माहिती आहे की औरंगजेब स्वतः एक उत्कृष्ट होता वाद्य वाजवण्यात औरंगजेबच कोणीच हात धरू शकत नव्हतं औरंगजेब आपल्या महालात समुद्रविणा वाजवायचा आणि हिराबाई त्या तालावर नाचायची एक कथा अशी सांगितली जाते की एक दिवस हिराबाईनं लाडे लाडे अत्यंत धार्मिक असलेल्या औरंगजेबला दारू पिण्याचा आग्रह केला आणि ती म्हणाली की जर तुमचं माझ्यावर खरं प्रेम असेल तर तुम्ही दारू पिऊन दाखवा यावर एका क्षणाचाही विचार न करता औरंगजेबानं दारूचा प्याला आपल्या ओठांना लावला पण तो पिण्याअगोदरच हिराबाईनं तो प्याला काढून घेतला आणि ती औरंगजेबाला म्हणाली की मी फक्त तुमची परीक्षा पाहत होते काही इतिहासकारांचं तर यापेक्षा असं वेगळं मत आहे की औरंगजेबला सुद्धा की सुरुवातीच्या काळात इतर मुघल शहजाद्यांप्रमाणेच दारू पिण्याचं नाच गाण्याचं आणि सुंदर मुलींचं व्यसन होतं औरंगजेबच्या दारू पिण्याबद्दल आणि नाच गाण्याच्या शौकाबद्दल इतिहासकारांमध्ये बरीच मतमतांतरं आहेत हळूहळू औरंगजेबच्या प्रेमातल्या पागलपणाची ही कहाणी दिल्लीपर्यंतही पोहोचली औरंगजेबचा मोठा भाऊ दारा शिकोहो हा औरंगजेबचा अतिशय द्वेष करायचा औरंगजेबच्या प्रेमाची कहाणी ऐकून त्यानं शहाजहानकडं लिखित तक्रार अशी केली स्वतःला अत्यंत धार्मिक म्हणवणारा औरंगजेब हा एक डोंगी प्राणी आहे का शुल्लक आणि गुलाम मुलीसाठी औरंगजेब कुत्र्याच्याही खालच्या पातळीवर जाऊन पोहोचला आहे पण औरंगजेबाला ह्या गोष्टींची बिलकुल पर्वा नव्हती तो हिराबाईच्या प्रेमात बुडलेलाच होता पण दुर्दैवानं औरंगजेबाची ही प्रेम कहाणी फार काळ चालली नाही थोड्या वर्षांतच अल्पशा आजारानं हिराबाईचं निधन झालं आणि औरंगजेब घोर दुःखात बुडाला बरेच दिवस औरंगजेब दुःखानं रडत होता त्यावेळात तो एकटाच भटकायचा कधी कधी शिकारीला जायचा आणि राज्यकारभाराकडं औरंगजेबचं बरेच दिवस लक्ष नव्हतं हिराबाईला औरंगाबाद येथेच दफन करण्यात आलं होतं पण यानंतर मात्र औरंगजेबानं शपथच घेतली की पुन्हा आयुष्यात दारूला स्पर्श करणार नाही गाणं ऐकणार नाही संगीत ऐकणार नाही आणि विणेला स्पर्शसुद्धा करणार नाही आणि ती शपथ औरंगजेबानं आयुष्यभर पाळली यानंतर स्वतः औरंगजेबानं एका ठिकाणी असं म्हणल्याचा उल्लेख आहे की ईश्वरानं माझ्यावर खूप मोठी कृपा केली की एका नाचगाण करणाऱ्या मुलीच्या प्रेमातून तिला मृत्यू देऊन माझी सुटका केली जर हिराबाई माझ्या आयुष्यात अजूनही असती तर मी देवाच्या रस्त्यावर चालू शकलो नसतो आणि अजूनही नाच गाणं आणि दारूच्याच आहारी असतो पण हे मत कितपत खरं आहे याबद्दलही शंकाच आहे मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद